Villagers of Vasco gather at the economics offence cell over Noor Ahmed fraud case. A complaint has been filed against Noor Ahmed, who took money from people after promising to give them homes on lease. They stated that the accused has cheated around 150 people and the scam could run into 10 to 12 crore rupees. एडवोकेट नंदकिशोर दुबे नोटरी सो तेने किते म्हणले माझा जो फ्लॅटचा ओनर आहा त्याचे पॉवर ऑफ अटॉर्नी त्याला दिलेला आहा कारण हा अनूर अहमद बिकॉज ही इज अ ब्रोकर आणि याच्या पहिली त्याने तो फ्लॅट कोणा 3 वर्षा खातीर दिल्लो म्हणटा सो अशे इन्क्वायरी करून गेला आणि हायनी इन्क्वायरी काढली त्याचा हॉटेल वास्कोन प्रभात हॉटेल आसलो म्हणटालो तो आणि दिसपाक बरो आसलो लायक सदांच कोणाचो आता कोणा कोणा घेतला इन्वेस्टमेंट करपाक ताका म्हणाचो रेंट दितालो बरो आसलो ऑल ऑफ सडन तो नाच झालो लास्ट केन्ना पडलो तुम्ही ताका लास्ट एका 29th जून दिस मंथ जून फुल अमाउंट रिटर्न घेतलो तेन्ना तुमका दिसंग ना की बाबा अशी केन्ना कोणाक फ्री काय घालो ना तेने आमका चेक दिल्लो तेने एग्रीमेंट केल्लो बाबा हो चेक तेने असो भरून चेक दिल्लो आमका तेने म्हाका 6 लाखा खातीर एक फ्लॅट दिलो 6 लाखाचो फ्लॅट आफ्टर कंप्लिशन ऑफ 5 इयर्स तो म्हाका तो 6 लाख परतून दितलो ओके आणि ताका रेंट बीन काय आसपाना सो दीस वॉज द टर्म्स आणि पळय कोणाक ऐकून बरं दिसलं कित्याक 5 वर्सां रावतलो तुका तुझे पैसे परतून घातलो सो आम्ही इन्वेस्ट केले फ्लॅट घेतलो आणि मागीर आता कळपाक आयलं की तो फ्लॅट जो त्याने दिल्लो म्हाका तो त्या ओनराकडे ॲक्च्युअल जो ओनर आहा त्याच्या कडल्यान त्याने रेंटाक घेतलेलो तो म्हयन्याचे भाडे ताका फारीक करतलो त्याने माझे भाडे 3 महिन्या खातीर फारीक केला आणि आता भरूंक ना आणि आता तो एक्सपेंडिंग फ्रॉम द मंथ ऑफ मे शकून गावडे फॉर हेराल्ड टीव्ही